मी त्यांना सांगतो मी गृहमंत्री पद सोडणार नाही, तुमच्या मेहरबानीने गृहमंत्री नाही, मी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे आणि जो जो चुकीचं काम करेल त्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही। खरं म्हणजे माझा सवाल असा आहे, दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिम्मत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाही आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? जे वाजेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? ज्यांच्या काळामध्ये पोलीस एक्स्टॉर्शन करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? अडीच वर्षामध्ये घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी आम्हाला राजकारण शिकवू नये, आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळताभुई थोडी होईल। आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं नाही आहे। ज्या दिवशी बोलणं सुरू करीन त्या दिवशी पळताभुई थोडी होईल, त्यामुळे संयमाने बोली। मोदींचे फोटो लावून निवडून येता आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटता, फक्त खुर्ची करता लाळ घोटेपणा करता, मग खरा फडतूस कोण? हा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ते कुठल्याही भाषेत बोलले असले त्याच्यापेक्षा खालची भाषा मला येते। मी नागपूरचा आहे पण मी तसं बोलणार नाही कारण तशी बोलण्याची माझी पद्धत देखील नाही। मी एवढंच सांगतो या सगळ्या निमित्ताने की याचं उत्तर त्यांना जनता देईल आणि